नमस्कार शेतकरी मित्रांनो, खानदेश टीव्ही चॅनल मध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो। आता तुम्ही बरेच दिवसापासून कमेंट्स करत होते की आम्हाला दोण्याचा गाय बाजार दाखवा। तर मित्रांनो, खास करून तुमच्यासाठी आपण दोण्याचा बाजाराला आलेलो आहे। पण मी दोण्याचा बाजारावर फिरला मित्रांनो, तर बाजारामध्ये गाय खूप कमी आलेली आहे। म्हणजे आपण व्यापाऱ्यांना तसं विचारलेलं आहे, तर ते सांगताय की आता एक महिन्यापासून गाय कमी येत आहे बाजारामध्ये। तर मोजक्या गाय मित्रांनो बाजारामध्ये आलेल्या, अशा काही टॉप क्वालिटीच्या 20-25 लिटर दुधाच्या ज्या अगोदर गाय यायच्या तसे काही सध्या नाही। पण ज्याही आलेल्या आहेत मित्रांनो मार्केटमध्ये, त्या आपण पूर्ण तुम्हाला दाखवलेले आहे। आणि जे आपल्याकडचे जे व्यापारी मित्रांनो त्यांच्या म्हणजे आपला जे बैलांचा बाजार आहे तिथं या गाई आलेल्या होत्या, त्या तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे। आणि इथले जे व्यापाऱ्यांच्या गाई त्या म्हणजे असा कशा क्वालिटीच्या गाई आहे त्या पण आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता बरेच लांबचे शेतकरी असतील किंवा त्यांना माहित नाही दोण्याचा बाजार, तर मित्रांनो धुळे जिल्ह्यातला बाजार आहे दोण्याचा बाजार। तर इथं तुम्हाला नेहमी गुजरातच्या जे मॉडेल आहे मित्रांनो, गुजरातच्या ज्या गाई त्या गिर क्रॉस वगैरे त्या तुम्हाला इथं जास्त पाहायला भेटतात। तर त्याला गाय आपण तुम्हाला दाखवणार आहे, तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपलं दोण्याचा बाजार ते बैल बाजारला जवळच एक गायींचा बाजार भरतो, छोटा बाजार भरतो। आता बाजारामध्ये 4-5 गाय आलेले आहे शेतकरी मित्रांनो, आपण त्यांना विचारणार आहे। तरी तोलावरची गाई काय? दोघं तोलावरची आहे का? तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही, दोघं गाई तोलावरची आहे। आता जाणार की तू देणार आहे गाई? या 10-11 एका टायमाला, 8-9 दिल, 8-9 एका टायमाला दिल। तिची काय म्हणते किंमत वगैरे? तिचे 65,000, नीचे 71,000, तिचे 71,000। व्यवहारात कमी जास्त होणार आहे? हो थोडंफार। तर मित्रांनो थोडंफार व्यवहार मध्ये कमी जास्त होईल, 71,000 हिचे सांगायला किंमत आहे। गाई बघू शकता मित्रांनो तुम्ही, होस्टेन गाई आहे, बरोबर एक नंबर। आता तुम्हाला आपण कास वगैरे सळ पण दाखवणार आहे। आता सळ बघा मित्रांनो, एक सारखे सळ आहे, कास पण तुम्हाला मागून दाखवतो। तो दोघं गाईंना टाईम आहे, एक आहे मित्रांनो तिची 71 सांगायला किंमत, एका टायमाला हे 9 लिटर दुधाची गाई आहे, बरोबर एक नंबर। तर आपलं नाव आणि नंबर सांगा। माझं नाव आबादनगर, मोबाईल नंबर 96-23-61-74-14। गावातले का राहायला? गावातच। बरोबर। तर मित्रांनो गावातच गावातले दोनायचं असेल गॅरंटीच्या गाई पाहायला भेटणार आहे, गॅरंटी। बरोबर, चालेल। कधी कुठं गेली एक आपली का? तर मित्रांनो आता ही गाय पाहतो मी, ही पण गाव आहे का? किती दिवसाची? किती दिवस बाकी? 5-6 दिवस बाकी आहे। तर मित्रांनो हिला 5-6 दिवस बाकी आहे, गाय बघा तुम्ही। कशी चालली जनल्यावर तुझ्याला? चालेल ना, 7-8 7-8 एका टायमाला चालणार आहे का? बरं, आता किती दिवस बाकी हिला? 5-6 अजून 5-6 दिवस घेत। दुसऱ्या मध्ये का तिसऱ्या मध्ये? दुसऱ्या मध्ये। काय किंमत म्हणतायची? 70,000 रुपये। बरं, तर मित्रांनो हिची 70,000 रुपये सांगायची किंमत, व्यवहार मध्ये कमी जास्त होणार आहे जर अरवा कमी जास्त होऊन जाणार आहे का? बरोबर। अरवा आता घरी नाहीत का आपल्याकडे गाई? आहे ना। आहेत का गाई? का गाव कोणतं आपलं? गाव भादवड। भादवड। तर मित्रांनो भादवडचे व्यापार चालू केलेला आहे त्यांनी, त्यांच्याकडे नेहमी तुम्हाला दुधाच्या गाई पाहायला भेटणार आहे। नंबर आपण देणार आहे तुम्हाला, नंबर सांगा तुमचा। 95-79-15-34-46। बरोबर। दोंड्याच्या पासून 10 किलोमीटर गाव। तर मित्रांनो दोंड्याच्या पासून 10 किलोमीटर गाई पाहायला भेटणार आहे तुम्हाला, जर कोणाला गाई खरेदी करायची असतील। दोघा व्यापाऱ्यांचा बल्ब नंबर दिलेला आहे तुम्हाला, चालेल भाऊ। मित्रांनो ही जी धावणी, ही मीर हसनची धावणी, आता बघू शकता तुम्ही, मीर हसनच्या धावणीला फक्त 3 गाई आहे। नाहीतर मीर हसनच्या धावणीला मित्रांनो नेहमी तुम्हाला इथं 10-15 गाई नेहमी पाहायला भेटायची आहे। आता एक गाय मित्रांनो जर्सीमध्ये, ही एक आहे पुढे। तर मित्रांनो आता एक गाय बघू शकता तुम्ही, मीर हसनची धावणीतल्या गाई। बरोबर। इकडे एक आहे, एक आहे। आपण तुम्हाला पूर्ण बाजार म्हणजे फिरून दाखवणार आहे, कशा क्वालिटीच्या गाई आहे कशा किमतीच्या गाई सर्व आपण तुम्हाला दाखवणार आहे। आता इकडे एक धावणी मित्रांनो, बुरा शेठ नावाने व्यापारी आहे त्यांची एक धावणी, धावणीमध्ये फक्त 3-4 गाई आहे। ही एक आहे, हे पण गाव बंदिस्ते, एक आहे। और इकडे एक म्हैस पण आहे त्यांच्याकडे, एक जाफरी मध्ये, आणि एक
समोर पण तीन गाई त्यांच्या बघू शकता तुम्ही। तर सध्या बाजारमध्ये गाई एकदम कमी आहे मित्रांनो, म्हणजे नाही जरी म्हटलं तरी चालतील, कारण की ज्या दुधाच्या गाई त्या तर नाहीच इथं। अपनी क्या शाही भैया उधर भी रहती ना अपने वाली, उधर भी क्या अपनी। तर मित्रांनो गाय बघू शकता तुम्ही, क्या गाभा नहीं क्या भैया, कितना दूध है भैया, 10 लिटर। तर मित्रांनो इच एक आठ मला 10 लिटर दूध दिला या गाईला, क्या किंमत है भैया, ₹70 है क्या। अरे वा, तर मित्रांनो 70,000 किंमत है 10 लिटर दूध एका टाइमाला। इसमें 8 लीटर दूध है, इसकी पूरी रेंज होगी फिर, इसकी 65,000 है क्या। अरे वा, तर मित्रांनो ही 65,000 किंमत है, प्रत्येक गायची तुम्हाला वेगळीच किंमत पाहायला भेटणार आहे। अरे वा बहुत बढ़िया भैया, हमेशा ऐसा ही हमेशा इधर भैया गाय बहुत कम आ रही लगी, हमेशा आती थी अभी कम आ रही, मंदी है इसलिए। तर मित्रांनो कसं आहे आता शेतकऱ्यांचं थोडं शेती कामाचे पण दिवस चालू आहे, कापूस वेचणी चालू आहे, म्हणजे आपला शेतकऱ्याचा मित्रांनो आपला महत्त्वाचा सीझन आहे हा, त्यासाठी आता लोक आता कसं कापूस वगैरे वेचणी झाल्यानंतर गाय घेतील शक्यतेवरती, कारण की आपला मागचा जो दुधाचा बाजार केला तो सुद्धा मंदाच होता मित्रांनो। बरं वा, क्या नाम भाई अपना, मुख्तार भाई, नंबर मालूम आहे का तुमको, बोलो भी 86 68 48 29 27 पूर्ण दोण्याचा मार्केट दाखवणार आहे आता, तुमच्या कमीच यायच्या आता की तुम्ही दोण्याचा बाजार दाखवत नाही, तर त्यासाठी आपण दाखवत नव्हतो कारण की इथं गाई नव्हत्या, तरी तुमच्या आग्रहाला मान देऊन आपण इथं आलेलो आहे। आणि आल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघताय मार्केट एकदम शांत आहे, गिरायकच नाही मार्केटमध्ये, काहीच नाही मित्रांनो, एकदम शांतता आहे। आणि जशी ह्या क्वालिटीच्या गाई तर दोण्याच्या बाजारात प्रसिद्ध आहे, त्या क्वालिटीच्या गाई सुद्धा नाही इथं बाजारमध्ये। जनी हुई क्या भैया, ये जनी ली क्या भैया, कितना दूध है भाई इसको, 10 से 11 लीटर दूध है, एक टाइम का 10 से 11 लीटर दूध है। और अभी क्या कीमत बोल रहे भाई इसकी, 75,000 बोल रहे हैं। तर मित्रों 75,000 रुपये सांगायची किंमत ही गाय बघा, अभी कौन से पेट से अभी, अभी तीसरे में जी जी, तीन गाय अपने पास, वो गाभा नहीं क्या भैया, गाभा नहीं, दोनों टाइम का 20 लीटर वाली गाय है। अरे वाह, तर मित्रों त्या गाभ निघाई दोगी, ही एक झनलेली आहे, 10-11 लिटर दूध चालू आहे। जर कोणाला गाई खरेदी करायची असतील तर बिंद असतील तर येऊ शकता, तिथं म्हशी राहिल्या तर त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहे। शेड आपलं नाम क्या, अमन भाई, अमन भाई, अमन भाई, अमन भाई, नंबर बोलू तुम्हारा, 98 96 63। अभी गाय में बहुत, गाय बहुत कम मार्केट में, अभी गाय अभी थोड़ा आ रही है, कौन से महीने में गाय जाता, अभी आ जाएंगी दसरों के बाद, आ जाएंगे दसरे के बाद, आ जाएंगे बरोबर। तर मित्रांनो आता तुम्हाला माहितीसाठी सांगतोय, तर दसऱ्यानंतर गाई या मार्केटला येणार आहे, तेव्हा आपण आपण एक व्हिजिट देणार आहे। जर तुम्हाला गाई खरेदीला यायचं असेल तर दसऱ्यानंतर या आता येऊच नका, म्हणजे जर लांबचे असतील त्यांनी तरी येऊन काहीच फायदा नाही, जे जवळचे असतील 40-50 किलोमीटर 30 किलोमीटर, कारण की तुमची 100 रुपयाचा पेट्रोलवरती बात जाणार आहे। आणि जर लांबचे असणार 200-300-100 किलोमीटर जास्त लांबचे, तर त्यांचा इथं येऊन फायदा नाही, कारण की इथं मार्केटमध्ये जशा तुम्हाला गाई लागणार आहे तशा इथं गाई मार्केटला आलेल्या नाही। जर म्हशी राहिल्या त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहे, या तर गाई आहेतच इथं मार्केटला, जेवढे आहेत तेवढे आपण तुम्हाला दाखवतोय। तरी जुबेर भाईची धावण आहे, क्या बोला जुबेर भाई, अपनी चारो गाय, ये जनी हुई क्या भैया, ये बच्चा उसका है, शाम को जनी, क्या बोलने की कीमत है भैया इसकी, 75,000। अरे वाह, तर मित्रांनो 75,000 सांगायची किंमत आहे, कितना दूध, कितना दूध देगी भैया जुबेर भाई, 10 किलो तक देंगे, एक टाइम का 10 किलो तक उसने देना चाहिए। तर मित्रांनो एक त्यांचा अंदाज आहे, त्यांच्या पण घरचे गाई नाही, ते एक आपल्याला अंदाज सांगतात, जेव्हा तुम्हाला गाई खरेदी करायचा यायचं असेल तरी तर या जागेवर दूध वगैरे गाईचं चेक करा। बरोबर,
अरे वाह, घुमाओ भैया। 10 लीटर, बहुत बढ़िया। 75,000 किमत कम हो जाएगा। तर मित्रों, कमती बढ़ती होत रहती, व्यवहार मध्ये कमी जास्त होईल। इसका क्या बोले भैया? ये भी कल की जनी, कल की जनी। इसको कितना दूध है अंदाजा? दूध आज के तारीख में हाल फिलहाल 6-7 लीटर है। अभी हाल फिलहाल में 6-7 लीटर है। और बढ़ेगी या कुछ? 2-1 लीटर बढ़ सकती है। 1-2 लीटर बढ़ सकती है, दूध जैसे खिलाई रही है। बराबर। नहीं रहने देंगे। ये वाली गाभिन है क्या? ये जनेली है, बच्चा मर गया। 4-5 लीटर दूध है। 4-5 लीटर दूध है, बच्चा मर गया। बोड़ी जनेली है, वो भी जनेली है। उसके पीछे बछड़ी है। ये बोड़ी के पीछे बछड़ी है। अरे वाह, बहुत बढ़िया भाई। इसको कितना दूध है भाई? इसको 7-8 लीटर दूध है। अगर कोई किसान आना चाहे, अगर इधर दूध चेक करा देंगे, दो टाइम तीन टाइम देख ले। तर मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो आहे, तर अगोदर तुम्ही इथं दूध चेक करा, मग गाय घ्या मित्रांनो। तर भाई, आपला नाम और नंबर बोलो। नाम मेरा जुबेर भाई, नंबर 82-65-071-18-8। तर मित्रांनो, आता तुम्ही कधीही गाय घ्याला इथं येतात, गाय गडबडीमध्ये गाय घरी घेऊन जातात, त्याच्या आधी इथं 2 टाइम किंवा 3 टाइम जरी दूध चेक केलं तरी माई आपलं कसं आहे मित्रांनो, आपला मनाला वाटतं की खरी गाय दूध देते इथं। आपण कसं आहे, गाय गडबडीमध्ये घरी घेऊन जातो आणि तिथं काही वेळेस गाय दूध देत नाही किंवा दूध काढू देत नाही। मग आपल्याकडे मनात शंका होती की आपल्याला व्यापाऱ्याने फसवलं, त्यापेक्षा इथं जागेवर या, दूध वगैरे चेक करा, तुम्हाला खात्री पटली तर गाय घ्या मित्रांनो। इथं आता सध्या मार्केटमध्ये कमी गाय आलेली आहे, दसरा नंतर या बाजारामध्ये तुम्हाला फुल गाय पाहायला भेटणार आहे। अभी बहुत गाय कमा रहे बाजार में, दसरा नंतर के बाद चालू हो जाएगी। बरोबर। तर मित्रांनो, दसरा नंतर इथं गाय फुल होणार आहे मार्केटमध्ये। सध्या आता कमी गाय, जर लांबचे असतील तर त्यांनी यूज नाही, जर जवळचे असतील तर त्यांनी बिनधास्त या मार्केटला गाय चेक करा आणि गाय घ्यायला काही हरकत नाही। पुढं पण गाय त्या पण तुम्हाला दाखवतो आपण। तर इथं कसं आहे मित्रांनो, सर्व व्यापाऱ्यांच्या गाई आणि सर्व गुजरातच्या गाई, गुजरात म्हटलं म्हणजे सर्व मिक्समध्ये या गाई, हे काही ओरिजिनल जातीची गाई तुम्हाला इथं पाहायला भेटणार नाही। सर्व गिर क्रॉस, एचएफ क्रॉस, जर्सी क्रॉसमध्ये या गाई पाहायला भेटतील। जे खरं आहे, जे सत्यता आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय। आता तुमची मर्जी, तुम्हाला गाई घ्यायची असतील तर घ्या, माझा काही रोल नाही इथं। तुम्हाला फक्त आपण बाजार दाखवून देतोय। सकाळ उदय तुमचं काही फसवणूक झाली, नुकसान झालं, ते आपण जबाबदार राहणार नाही। तुम्हाला फक्त आपण बाजार दाखवून देतोय आणि सांगतोय की असं इथं कुठल्याही प्रकारचं गाय गडबडीमध्ये गाय घ्यायचे नाही, खात्रीशीर गाय घ्या। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा। बाजारामध्ये गाय नाही, तुमच्या ग्राहकाला मान देऊन इथं आलेलो आहे मित्रांनो मी, त्यामुळे मी इथं दोन्याच्या बाजाराला येत नव्हतो, कारण की इथं गायच नाही आहे। गाय दसऱ्यानंतर आहे, कारण की आपण अगोदर व्यापाऱ्यांना पण कॉल केला होता, पण तुमच्या वारंवार कमेंट्स येत होते की दोन्याचा बाजार दाखवा। तर खास करून तुमच्यासाठी आपण आलेलो आहे।